चौकशी होत असताना आज पुन्हा एकदा काँग्रेस आंदोलन करताना पाहायला मिळते. सत्याग्रह आंदोलनाचं नाव देण्यात आलेलं आहे. मला असं वाटतं की ते संपूर्ण आंदोलन हे फक्त नेत्यांना दाखवण्याकरता होत आहे. प्रत्येक जण आपला फोटो हा कसा येईल एवढ्यापुरतं ते आंदोलन करताय. आणि बाबा आम्ही पण तुमच्या पाठीशी आहोत, आम्ही काहीतरी केलंय, भविष्यात आम्हाला काहीतरी द्या, याकरता होणारं आंदोलन आहे. त्याच्याकडे फार लक्ष द्यायची गरज नाही आहे. उद्धव साहेबांचं काल मुलाखत आज एक रिलीज झालेली आहे. त्या मुलाखतमध्ये हिंदुत्व आणि दुसरी गोष्ट जे सरकार स्थापन केलेलं आपण त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका टिप्पणी देखील होताना पाहायला मिळते. असं आहे, मी फिक्स्ड मॅच पाहत नाही, त्याच्यामुळे लाईव्ह मॅच मी बघत असतो, खरी मॅच मी बघत असतो. पण जी फिक्स मॅच आहे ती मॅच बघून त्याच्यावर काय प्रतिक्रिया द्यायची, काही दिवसांनी जेव्हा सगळ्या गोष्टी येतील त्यावेळेस देऊ प्रतिक्रिया. शिवसेना संपवण्याचं काम भाजपने तुम्हाला सांगितलं ना, मी पुन्हा तुम्ही तोच प्रश्न विचारता. एक अजून महत्वाची गोष्ट अशी आहे की सन्माननीय विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी असा आरोप केला की संभाजी महाराजांच्या समाधीच्या संदर्भातल्या कामांवर स्थगिती आहे. कुठली स्थगिती नाही, दादांसारख्या व्यक्तींनी तरी असा आरोप करताना बघायला पाहिजे होतं फाईलवर काय लिहिलंय. मी स्वतः माझ्या हस्ताक्षरात लिहिलंय या कामाला स्थगिती देणे योग्य होणार नाही, उलट या संदर्भात काय काय कामं घेतली आहेत त्या कामांचं एक सादरीकरण हे मुख्यमंत्र्यांसमोर आणि माझ्यासमोर करावं, त्यात काही कामं राहिली असतील तर त्याचाही समावेश करण्यात येईल. सर, आदित्य ठाकरे की रिव्ह्यू को लेकर रिव्ह्यू किया जा रहा है कई सारे प्रोजेक्ट आदित्य ठाकरे के, जिसको लेकर देखिए आदित्य ठाकरे के प्रोजेक्ट्स वगैरह नहीं, अंत में जब सरकार का समर्थन समाप्त हो गया था ऐसे समय 400 GR सरकार ने निकालने नहीं चाहिए थे. जितना पैसा नहीं था उससे 5 गुना पैसा बांट दिया. अब उसको ऐसा के ऐसा अगर हम चलने देंगे तो भट्टा बढ़ जाएगा सरकार का. इसलिए सारे रिव्यू के, किसी व्यक्ति को लेकर रिव्यू नहीं है, ये पूरे सिस्टम का रिव्यू है. पर्यटन एकटा पर्यटन विभागाच्या संदर्भात नहीं, एकूणच सरकारचं समर्थन संपल्यानंतर 400 GR काढण्यात आले आहेत आणि 5 पट पैसे वाटून टाकण्यात आले आहेत. बजेटचाही विचार करण्यात आलेला नाही. अशा प्रकारे जर आपण चालू दिलं तर सरकारचं भट्टा बसेल. या ठिकाणी अक्षरशः सरकारच्या तिजोरीवर त्याचा मोठा भार होईल. म्हणून याचा रिव्ह्यू नीट चाललेला आहे. तो रिव्ह्यू आम्ही करू. तो व्यक्ती म्हणून कुठल्या आदित्य ठाकरेंची मिनिस्ट्री किंवा फलान्याची मिनिस्ट्री नाही, सगळ्यांचा त्या ठिकाणी रिव्ह्यू चाललेला. आहे की पावसाच्या संदर्भात, अतिवृष्टीच्या संदर्भात सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली, आढावा घेतलाय. याचा पुन्हा आढावा आम्ही सगळे घेणार आहोत. कारण एकदम हा निर्णय करावा लागतो. सगळ्या जिल्ह्यांचे जे काही सर्वेक्षण आहेत ते आमच्याकडे आता पोहोचतायत आणि त्याच्यावर आधारित आम्ही निर्णय निश्चितपणे करू. आणि सन्माननीय अजितदादांच्या सरकारने जो काही निर्णय केला होता त्यापेक्षा अधिक चांगला निर्णय कसा करता येईल असा प्रयत्न करू.